तर समान नागरी कायद्याच्या संबंधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही होती की समान नागरी कायदा असला पाहिजे, देशामध्ये सगळे नागरिक समान असले पाहिजे, आणि विनाकारण गैरसमज असा आहे की मुस्लिम समाजाला तो कायदा लागू नाही, त्यामुळे मुस्लिम समाजाची पॉप्युलेशन वाढते आहे या मताची सुद्धा मी सहमत नाही, कारण मुस्लिम समाजाची पॉप्युलेशन जेवढी आहे ती तेवढीच आहे, फार एकदम त्यांची वाढलेली असं अजिबात नाही आहे, पण मुस्लिम समाजाने या कायद्या संबंधामध्ये गैरसमज करू नये, बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी कायद्याला पाठिंबा दिला होता, असा कायदा होणं अत्यंत आवश्यक आहे, त्या काळामध्ये ज्यांना तो करता आला नाही परंतु तो व्हावा अशी त्यांची भूमिका होती, आणि माझ्या पक्षाचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे, आणि मुस्लिम समाजाने या संबंधामध्ये गैरसमज करू नये, देशाची पॉप्युलेशन कंट्रोलसाठी किंवा हिंदू समाजामध्ये जो एक राग आहे की बाबा तो कायदा आम्हाला त्यांना लागू नाही आम्हाला तो लागू आहे, तर अशा पद्धतीनं म्हणजे गैरसमज जो आहे तर हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी हा कायदा होणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा कायदा व्हावा अशी माझी भूमिका आहे. साहेब तुमच्या जडण घडणीमध्ये सुद्धा मोठा वाटा राहिलेला आहे, तुमच्या जडण घडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा राहिलेला आहे, त्यामुळे तुम्ही वारसदार होऊ शकता. बरोबर, ठीक आहे ना, वारसदार म्हटलं तरी मी आहे, राजकारणामध्ये कुणी नेहमी मित्र आणि कुणी दुश्मन नसतात, आणि राजकारणाच्या पॉलिटिकल भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी गेल्या 12-13 वर्षापासून मी BJP शिवसेनेसोबत आहे, आणि पार्लमेंटमध्ये पवार साहेबांची अनेक वेळेला माझी भेट झालेली आहे, त्यामध्ये आमच्यामध्ये कसलाही दुराव अजिबात नाही आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे, त्यांनी आपल्याला मंत्रिपदाची संधी दिली होती, त्यामुळं ते राजकारणामध्ये आहे, ते त्यांचं राजकारण चालू आहे, माझं चालू आहे, त्यामुळं आम्ही सगळ्यांनी आपापलं काम करणं अत्यंत आवश्यक आहे, जास्त फार आरोप प्रत्यारोप जास्त करू नये असं माझं मत आहे. देशात समान नागरी कायद्यावरती चर्चा सुरू आहे, आता अजित दादांचं मत आहे की आता एवढं वय 83 वय झालेलं आहे आणि आता पवार साहेबांचा आराम करण्याची वेळ आहे, पण आता या फुटीमुळं पवार साहेबांना फेरावं लागतं, येवल्यामध्ये जावं लागतं, आंबेगावमध्ये जावं लागतं, इकडं जावं लागतं, रायगडमध्ये जावं लागतं, तर अशा वयामध्ये त्याने एवढा त्रास घेणं योग्य नाही असं आपलं मत आहे, पण आता या फुटीमुळं पवार साहेबांना तो अधिकार आहे लोकशाहीमध्ये, ते म्हणतायत की मी काय म्हणजे मी जरी वय झालेलं असलं तरी मी अजूनही तरुण आहे, मी ॲक्टिव्ह आहे, आणि माझ्या जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत मी रिटायर पण नाही आणि मी टायर पण नाही. कायद्याच्या दृष्टीने करतो की त्यांच्याबरोबर गेले त्यांना शिवसेनेला अडचण आली, इतर अनेक राज्यातही अडचण आली, प्रादेशिक पक्ष संपवले जातात, तुम्हालाही अशा अडचणीचा सामना करावा लागतोय किंवा सामना करावा लागतो? मला आमचा पक्ष काय संपत नाही, आमचा पक्ष कुणी संपवण्याचा प्रयत्न केला तरी आमचा पक्ष संपत नाही आहे, आणि कुणाला संपवण्याचा विषय येत नाही, जर उद्धव ठाकरे जर आमच्यासोबत आले असते तर शिवसेनेमध्ये फूट होत नव्हती, उद्धव ठाकरेंनी माझं ऐकलं असतं की मी त्यांना सांगत होतो की हा हट्ट सोडून द्या, अडीच वर्षाचं हट्ट तर सोडून द्या, पण ते काय मानायला तयार नव्हते, आणि BJP असं वाटत होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि सेना काय एकत्र येणार नाही, त्यामुळं 2014 जसे 2-3 महिन्यानंतर सेना त्यांच्यासोबत आली तशी आतासुद्धा येईल असा अंदाज BJP होता, पण हा एक वेगळा प्रयोग त्या ठिकाणी झाला, उद्धवजी इकडं आले असते तर एकनाथ शिंदेंची अशी फूट होत नव्हती, जर माननीय शरद पवार जर 2019 शिवसेना आली नाही तर शरद पवार जर आले असते, माननीय राष्ट्रवादी काँग्रेस जर आली असती तर राष्ट्रवादीमध्ये फूट होत नव्हती, त्यामुळं मला असं वाटतं की आमचा पक्ष काय संपवण्याचा विषय नाही आणि संपूर्ण विषय नाही, त्या ठिकाणी स्वमर्जीनं एकनाथ शिंदेजी शिवसेना तर सोडून आलेले आहेत, अजितदादा स्वबळावर स्वइच्छेने इकडे आलेले आहेत, आम्हाला काही फोडण्याची आवश्यकता नाही, आरोप होतोय BJPवाले फोडतायत म्हणून संपवतायत म्हणून, पण माझा पक्ष उलट देशभरामध्ये वाढतो आहे, मी आता परवा अंदमान निकोबारला होतो, त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झालेली आहे, बाकीच्या सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या ज्या शाखा आहेत, त्यामुळं माझा पक्ष BJP सोबत किंवा NDA सोबत आल्यामुळं नरेंद्र मोदींच्या सोबत आल्यामुळं देशभर माझा पक्ष वाढतो आहे, त्यामुळं पक्ष मित्रपक्ष संपवत आहेत
या आरोपामध्ये तथ्य नाही. आठवले साहेब, आठवले साहेब, तुम्ही सुरुवातीला बोलले का शरद पवार आणि अजित पवारांनी जर माझं ऐकलं असतं तर फूट पडली नसती, तर तुमचा काय सल्ला होता शरद पवारांना? माझा सल्ला असा होता की पवार साहेबांनी एनडीए सोबत आलो पाहिजे. एकतर नरेंद्र मोदीजी एकदा बारामतीमध्ये आले होते आणि त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचा गौरव केला होता, त्यांची प्रशंसा केलेली होती. आणि जसं आता अजित दादा वगैरे छगन भुजबळ जी सांगताय ते आम्हाला पवार साहेबांनी चर्चेसाठी पाठवलं होतं, सगळी चर्चा एकदा झाली होती. जर पवार साहेबांनी एनडीए सोबत येण्याचा निर्णय घेतला असता तर राष्ट्रवादी फुटत नव्हती. त्यामुळं माझा सल्ला त्यांनी ऐकला नाही आणि उद्धव ठाकरेंनी ऐकला नाही, त्यामुळे त्यांच्यावर वेळ आलेली आहे. यश मिळेल आणि माननीय अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. पवार साहेबांनी जर निर्णय घेतला असता तर ही फूट होऊ शकत नव्हती, त्यामुळं त्याच्यामध्ये फूट झालेली असली तरी अजित दादांचा गट प्रबळ आहे, त्यांच्यासोबत आमदारांची संख्या मोठी आहे आणि पवार साहेब यांच्याबद्दल आम्हाला आदर तर आहेच आहे, पण एवढ्या वयामध्ये त्यांनी एवढं सारखं फिरणं बरोबर नाही आहे. त्यांनी या ठिकाणी आमचे भुजबळ साहेब जे आहेत ते आमच्यासोबत आलेले आहेत आणि त्यामुळं आम्हाला चांगलं बळ मिळालेलं आहे. त्यामुळं जर आमची कुणी काढली कळ तर आम्ही घेऊ. आमच्यासोबत आहे छगन भुजबळ, त्यामुळं छगन भुजबळ जे आहेत ते आमच्यासोबत आहेत आणि छगन भुजबळ हा ओबीसी समाजाचा चेहरा आहे हे मान्य आहे आम्हाला की पवार साहेबांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपद बनवलं होतं, प्रदेश अध्यक्षपद त्यांना दिलं होतं, त्यांना मंत्रीपदी त्यांनी दिलं होतं आणि छगन भुजबळ हे अत्यंत त्यांच्या विश्वासातले होते, पण त्यांना ना इलाजाने BJP सोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे. आणि त्यामुळं मी अजित दादांचं छगन भुजबळ यांचं मी RPI योजनेनं स्वागत करतो आणि नक्कीच आता आमची महायुती जी आहे ती अजूनही फार मजबूत झालेली आहे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि नवीन एक अनाउन्समेंट आहे, संधी मिळाली पाहिजे. बाकीच्या सत्तेच्या वाट्यामध्ये सुद्धा RPIचा हिस्सा असला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. एक तर आता आमची ताकद तशी वाढलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आमच्यासोबत आलेली आहे, आता काँग्रेस पार्टी येणं बाकी आहे, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आल्यामुळे एकनाथ शिंदे तर आमच्यासोबत आहेतच आहेत आणि आमची मोठी ताकद जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आता वाढलेली आहे. आणि अजित दादांचा जो निर्णय आहे हा निर्णय स्वागतार्ह आहे. आम्ही माननीय शरद पवार साहेबांचा आदर करतो, त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. आणि जर शरद पवार साहेबांनी जर माझं ऐकलं असतं, जर अजित दादांचं ऐकलं असतं तर राष्ट्रवादीमध्ये फूट होऊ शकत नव्हती आणि अजून वेळ काय गेलेली नाही आहे. शरद पवार यांनी NDA ला पाठिंबा द्यायला पाहिजे, विनाकारण काँग्रेसच्या बरोबर जाऊन किंवा इतर विरोधी पक्षांच्या बरोबर जाऊन काही होणार नाही आहे. सत्ता बदल होणं ही करणं ही फार अवघड गोष्ट आहे. नरेंद्र मोदींना त्या जागेवरून हलवणं हे एवढं सोपं काम अजिबात नाही आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी आपला मजबूत पाय रोवलेला आहे आणि 2024 मध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. विरोधकांनी किती जरी कांगावा केला तरी आम्ही जनतेमध्ये आम्ही आहोत, लोकांसाठी आम्ही कामं केलेली आहेत, त्यामुळं जनता आमच्या पाठीशी आहे. विरोधी पक्ष आमच्या पाठीशी असण्याचं काही कारण नाही आहे, त्यांना जेवढा विरोध करायचा तेवढा त्यांनी विरोध करावा, पण आम्ही मात्र अत्यंत चांगली भूमिका घेऊन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन, हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, आदिवासी असतील, OBC असतील, जनरल कॅटेगरीचे लोक असतील, मराठा समाज असेल, या सगळ्या समाजातल्या लोकांना एकत्रित घेऊन आमची वाटचाल पुढं चालू आहे. आणि देशाला पहिल्यांदाच OBC समाजाचा मुख्यमंत्री मिळालेला आहे. माननीय नरेंद्र मोदीजी तेली समाजाचे गुजरातमधले आहेत आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीनं OBC समाजाला ही संधी मिळालेली आहे. या OBC समाजाच्या एका पंतप्रधानाला हलवण्यासाठी हे सगळे जे नेते आहेत एकत्र आलेले आहेत. या तुम्ही जेवढे एकत्र यायचं तेवढे एकत्र या, पण आम्ही सुद्धा ताकदवार सगळे लोक आहोत. आणि 18 तारखेला NDA ची एक बैठक जी आहे त्याचं निमंत्रण मला आलेलं आहे. माननीय नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये बैठक होत असल्याचं पत्र माननीय JP नड्डा यांचं आलेलं आहे आणि बरेचसे नवीन काही पक्ष जे आहेत
हे सुद्धा एनडीएमध्ये सामील होणार आहे. त्यामुळं विरोधी पक्षांच्या या एकजुटीला सुरुंग लावण्याचं जे काम आहे हे काम आम्ही नक्कीच करणार आहोत. आणि 2024 ची निवडणूक जी आहे ही जिंकण्यासाठी आमचा दलित आणि आंबेडकरी समाज जो आहे मोठ्या संख्येनं देशभरातला नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीची अफवा पसरवून दलित समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न होत आहे. पण मी सर्वांना ठासून सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणं एवढं सोपं काम अजिबात नाही. आणि नरेंद्र मोदी यांनी त्या संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि BJP संविधान बदलेल अशा पद्धतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सातत्यानं मांडणारे नेते आहेत. सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाणारे नेते आहेत. सबका साथ सबका विकास अशी भूमिका मांडणारे ते आहेत. आणि बाबासाहेबांची अनेक स्मारकं त्यांच्या काळामध्ये पूर्ण झालेली आहेत. मुंबईला हिंदू मिलचं जे काम आहे ते त्यांच्या काळामध्ये सुरू झालं. आणि जवळजवळ 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन असं जवळजवळ 450 फूट उंचीचा जो पुतळा आहे हा दादरच्या त्या हिंदू मिलच्या जागेवर उभा राहणार आहे. अमेरिकेमध्ये जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षाही जास्त उंच असणारा पुतळा आहे. आणि त्या ठिकाणी एक अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या हिंदू मिलच्या जागेवर दादरला होत आहे. अनेक कामं जी आहेत ती त्यांच्या काळामध्ये झालेली आहेत. त्यावर आपण ज्यासाठी पूर्ण भारतामध्ये आपल्या ज्या कविता प्रसिद्ध आहेत त्यावर काही एखादी कविता केली का? कविता अजितदादांच्या अनुषंगाने नाही, म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांना केला होता वादा. ज्यांनी बऱ्याच दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता वादा ते फार उशिरा आले आमच्या सोबत अजितदादा. पण तुमच्याच पक्षाचा युवक अध्यक्ष नाशिक शहराचा 1.5 वर्ष झालं त्याच्यावरती गोळीबार झाला होता, त्यावर अजूनही काही कारवाई झाली नाही. गोळीबार कोणी केला होता त्याचा तपास लागेल. आता मी तर आपण तपासून आपण आलो होतो तपास साहेबांनी पत्र दिले आहेत, साहेबांनी पत्र दिले आहेत, गृहमंत्र्याशी बोललेलं आहे, परंतु तपासाचा भाग आहे त्या अंतर्गत आम्ही काय करू शकतो. नाही मला काही तसं वाटत नाही, कारण सेवानिवृत्ती घ्यायची कधी ते प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. त्यामुळे सेवानिवृत्तीचा विषय नाही आहे. पण अजितदादांच्या मनामध्ये चांगली भावना होती किंवा आम्ही पक्ष सांभाळायला तर तयार आहे. सुप्रिया सुळे आणि मी पक्ष सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम आम्ही आहोत. त्यामुळे पवार साहेबांनी जबाबदारीतून मुक्त व्हावं याचा अर्थ. पण कायद्याच्या दृष्टीने काय वाटतं, कायदा असा बनवा का बनवा? नाही कायदा असा काय, कायदा असा काय बनवून उपयोग नाही. राजकारणामध्ये जो पण ताकद आहे तोपर्यंत माणसांनी काम करत राहिलं पाहिजे. त्याला कायदा झाला तर थोडं अन्यायकारक होईल. त्यांनी असं म्हटलं याच ठिकाणी प्रेस घेताना की आमची कामं होत नाही आमच्या लोकांची आमच्या मतदारांची कामं, घटक पक्ष सर्व नाराज आहे. आज जाणकारांनी स्वतंत्र आपण काम करण्याचं ठरवलेलं आहे. तुमची काय मत एकूण कामं होत आहेत? नाही माझी कामं होतात म्हणून मी त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे माझी म्हणजे कामं होतात. आता एखादं काम एखादं होत नसेल काय असेलही, परंतु मी सांगितलेली कामं जी आहेत एकनाथ शिंदेना सांगितलेली, देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेली आमची कामं होतात. पण बाकी सत्ता देण्याचं काम काय अजून होत नाही आहे. त्यामुळे ते थोडंसं झालं पाहिजे. साहेब यालाच धरून एक प्रश्न आहे की भारतीय जनता पक्ष एकत्र होत आहेत, भाजपमध्ये येत आहेत, परंतु दलित चळवळ जी आहे ते दलित चळवळीतले बरेच पक्ष विभक्त आहेत, तर ते एकत्र करण्याच्या दृष्टीने आपण आपल्या स्तरावर काही प्रयत्न करतायत? इतर पक्ष येत आहेत भाजपमध्ये, पण आपले दलित चळवळ जी काही विखुरली गेलेली आहे, वेगवेगळे गट आहे, त्या दृष्टीने आपण आपल्या स्तरावर काय प्रयत्न करतो? माझ्या स्तरावर आता मी प्रयत्न अनेक वेळेला केलेले आहे. त्याला बाकीचे छोटे मोठे गट एकत्र येऊन काय त्यामध्ये फार साध्य होत नाही आहे. पण प्रकाश आंबेडकरांचा जो मोठा गट आहे तो त्यांचा गट आणि माझा गट जर एकत्रित आला तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक चांगली शक्ती मिळणार आहे. त्यामुळं पण प्रकाश आंबेडकर काय ऐक्याच्या संबंधामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट नाही. आणि बाकीचे गट जे आहेत त्या गटांना घेऊन काय फारसा फायदा होत नाही. याच्या अगोदर मी तो प्रयोग केलेला आहे. रेडॉलोच्या वेळेला सगळे गट माझ्यासोबत एकत्र होते
आणि फक्त प्रकाश आंबेडकर एकटे वेगळे होते. पण प्रकाश आंबेडकर आणि मी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत ऐक्याचा चेहरा हा लोकांच्या समोर जात नाही आहे. तर माझी तर तयारी आहे, जर माननीय प्रकाश आंबेडकरांनी जर ऐकलं तर माझी त्यामध्ये अडचण अजिबात नाही. आमची मागणी जी आहे त्याला आम्हाला एक दोन जागा द्याव्यात, कारण जर आमच्या दोन जागा निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आरपीआयला मान्यता मिळेल. तर दोन आरपीआयच्या जागा लोकसभेच्या आल्या तर मागणी आम्ही करतो. आता माझी राज्यसभा जी आहे ती 2006 आहे, त्यामुळं मला जर संधी मिळाली तर मी शिर्डीमध्ये लढण्यासाठी उत्सुक आहे. पण त्या ठिकाणी आमचे एकनाथ शिंदेजी आमच्यासोबत आलेले असल्यामुळं त्या ठिकाणची जागा त्यांची जे सिटिंग आहे आपले सदाशिव लोखंडी त्या ठिकाणचे सिटिंग खासदार आहेत, त्यामुळं अजून काही त्याबद्दल फायनल चर्चा झालेली नाही आहे. तर मला मिळाली तर मी लढेन, नाही मिळाली तर माझी राज्यसभा आहे. पण पाहूया किती एक आम्हाला विधानसभेच्या जागा ज्या आहेत आम्हाला एक 8-10 मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होणार अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होणार अशी चर्चा आहे. तो कधी होऊ शकतो आणि त्यात आपलं प्रमोशन होऊ शकतं का, अजून काही आपल्याला अडचणी येऊ शकतात? नाही, मला काही अडचणी येणार नाहीत. पण माझं प्रमोशन होईल की नाही ते माननीय प्रधानमंत्र्यांनाच माहिती आहे. आणि मला प्रमोशन मिळालं काय आणि नाही मिळालं काय, मी नेहमीच प्रमोट आहे, त्यामुळं प्रमोशनचा विषय नाही. मी जे मला मंत्रिपद मिळालेलं आहे त्याच्यात मी खुश आहे. माझ्या पक्षाचं की खासदार नसल्यामुळं मला कॅबिनेट मंत्री वगैरे मिळणं मला वाटत नाही, मला ते करती येईल. जर मला अशी संधी मिळाली तर मी त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि देशामध्ये माझा संपर्क मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दलित समाज या देशभरामधला बीजेपीच्या पाठीमागे वळवण्याचं काम मी केलेलं आहे, मी करतो आहे. त्यामुळे मला जर कॅबिनेट केलं तर त्याचा बीजेपीलाच येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगला फायदा होणार आहे. दादा असा आरोप करत होते की खोके घेऊन तिकडे गेले शिंदे यांना. हा, म्हणजे दादा आरोप करत होते म्हणून त्यांच्यावर आरोप नाही आहे. त्यामुळे आठवले साहेब, तुम्ही सुरुवातीपासून भाजपसोबत आहात, पण राष्ट्रवादीने मागच्या रविवारी सत्तेमध्ये आले, भाजपसोबत आले, 9 कॅबिनेट मंत्री पद मिळाले, शपथविधी देखील झाला, तुम्हाला अजूनही प्रतीक्षा करावी लागते मंत्रिपदासाठी? नाही, प्रतीक्षा करावी लागते कारण आमची चांगली झालेली आहे शिक्षा, म्हणून आम्ही नेहमीच करत असतो प्रतीक्षा. त्यामुळं प्रतीक्षा म्हणजे आता माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मला विश्वास दिलेला आहे की रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद नक्की देऊ. पण आता अचानक अजितदादांचा निर्णय आता झाला आणि पहिल्या वेळेला त्यांना छोटं मंत्रिमंडळ बनवायचं होतं, त्यामुळं विस्तार लवकर होईल असं म्हणाले होते. पण आता एक वर्ष उलटून गेलेलं आहे, त्यामुळं आता राहिलेलं जे काय 6 आहे त्याच्यामध्ये तरी आम्हाला संधी मिळावी म्हणून आता विस्तार कदाचित ज्यावेळेला होईल त्यावेळेला आमचा विचार पाहू अशी आमची भूमिका आहे. आमदार घेऊन बाहेर पडले, जेव्हा शिंदे गटात 40 आमदारांनी प्रवेश केला त्यांच्यावर खोक्यांचा आरोप झाला होता, मात्र राष्ट्रवादीतल्या आमदारांवर असा काही आरोप होत नाही, 50 खोके एकदम ओकेचा. नाही म्हणजे आता ते कारण जे म्हणत होते आणि घेतलेले आहेत खोके त्यांचं त्यावेळेला फिरलं होतं डोके, त्यामुळं खोक्याचा विषय अजिबात नाही आहे. खोके कुठले देणार आम्ही खोके, त्यामुळं आमच्याकडे डोके असल्यामुळं आम्ही कुणाला खोके देऊ शकत नाही. त्यामुळं खोक्याचा आरोप होत होता, पण आपण म्हणतायची गोष्ट खरी आहे की अजितदादांच्या बरोबर येणाऱ्या आमदारांच्या वरती मात्र अशा पद्धतीचा आरोप नाही. तर ही चांगली गोष्ट आहे की खोक्यामुळे इकडे गेलेले आहेत असं अजिबात नाही आहे. तर ते डोकं त्यांचं ठीक होतं म्हणून तिकडे आलेले आहेत, त्यामुळं ठीक आहे. तर तसा आरोप होत नाही, चांगली गोष्ट आहे. योगदान दिलेलं आहे, जे जे शहीद झालेले आहेत, जे जे आज आमच्यामध्ये राहिलेले नाही आहेत, अशा कुटुंबियांचा आणि जे आज असणारे ॲक्टिव कार्यकर्ते आहेत त्यांचं पॅन्थरच्या मुवमेंटला योगदान मिळालेलं आहे, ज्यांच्यामुळं मी उभा आहे, हे सगळे काही कार्यकर्त्यांचा जो सन्मान आहे हा कालिदास सभागृहामध्ये नाट्यगृहामध्ये होणार आहे. आपण 5:30 आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि अनेक जे विचारवंत आहेत ते त्या ठिकाणी अर्जुन डांगळे, दिलीप जगताप, त्यानंतर असे अनेक मान्यवर त्या कार्यक्रमाला येत आहेत, त्यामुळं
आपण त्या कार्यक्रमाला यावं असं आपल्याला निमंत्रण देतो. भाऊ कापसे हे शिर्डीमध्ये राहणारे आहेत, नगर जिल्ह्याचे आहेत. गेले 6-7 वर्षापासून ते आमच्या उत्तर महाराष्ट्राचे ते अध्यक्ष आहेत. पण आता नवीन आमच्या अनेक ठिकाणी कमिटी आम्ही करतो आहोत आणि त्यामुळं प्रकाश लोंढे हे आमचे अत्यंत विश्वासू अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत. ते नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आहेतच आहेत, परंतु उत्तर महाराष्ट्र जो विभाग आहे, डिव्हिजन आहे, त्या डिव्हिजनच्या अध्यक्षपदी मी अनेक कार्यकर्त्यांशी बोललेलो आहे आणि प्रकाश लोंढे यांच्यावर त्या उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आम्ही त्यांच्यावर सोपवत आहोत आणि ते उत्तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतील. त्यांना जिल्हा सांभाळायचं आहेच आहे, परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये ते चांगलं काम करतील. आणि राजाभाऊ कापसे जे आहे त्यांना आम्ही राज्य कमिटीवर आम्ही घेत आहोत, त्यामुळं या ठिकाणी एक आमची अनाउन्समेंट आहे. आणि आज मात्र आज जो पॅन्थरच्या स्थापनेला 50 वर्ष काल पूर्ण झाली त्यानिमित्ताने कालच या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पण कालिदास रंग मंदिर हे काल अवेलेबल नव्हतं आणि त्यामुळं कालचा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवलेला आहे. तर पॅन्थरचा जो इतिहास आहे हा इतिहास देशाच्या दलित राजकारणाला समाजकारणाला एक वेगळी दिशा देणारा पॅन्थरचा इतिहास आहे. पॅन्थरचा जो इतिहास आहे त्याचा अमेरिकेमध्ये ब्लॅक पॅन्थर होती, त्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी दलित पॅन्थरसारख्या संघटनेची आवश्यकता आहे आणि म्हणून दलित पॅन्थरची स्थापना करण्यात आली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे, दलितांना न्याय दिलेला आहे, जाती व्यवस्था जी आहे ती कायद्याने नष्ट केलेली आहे. आणि असं असताना आमच्यावर अत्याचार होतो ही बाब बरोबर नाही आणि म्हणून अत्याचार करणाऱ्यांना एक चोख उत्तर देण्यासाठी किंवा आमच्यावर अत्याचार करू नका, आमच्याशी दोस्ती करा ही भूमिका मांडण्यासाठी पॅन्थरची निर्मिती झाली होती. आणि पॅन्थर ही सगळ्या जगभरामध्ये चर्चेमध्ये आली पॅन्थरने घेतलेल्या भूमिकेमुळं, डॅशिंग भूमिकेमुळं दलितांमध्ये एक प्रचंड अशा पद्धतीचा विश्वास निर्माण झाला. आणि दलित पॅन्थर नंतर जी भारतीय दलित पॅन्थर होती, या भारतीय दलित पॅन्थरचं काम मी जर सुरू केलं, मला अनेक गावागावातल्या शहराशहरातल्या तरुण कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहून ही भारतीय दलित पॅन्थरची मुवमेंट गावापर्यंत वस्तीवस्तीपर्यंत वाढवण्यासाठी मदत केली आणि त्यामुळं मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा एक मोठा निर्णय हा माननीय शरद पवार हे मुख्यमंत्री असताना झाला. आणि मलासुद्धा समाज कल्याण खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना डायरेक्ट मी मंत्रालयामध्ये गेलो आणि अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये आपण केलेला होता. त्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच होतं की अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या नावाने विद्यापीठ आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एकाच विद्यापीठ असावं आणि मराठवाडा युनिव्हर्सिटी जी आहे ती व्हावी. मराठवाडा हा जो प्रदेश होता उस्मानाबाद युनिव्हर्सिटीमध्ये होता, तर मराठवाड्यासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ असावं ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती. आणि म्हणून भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनं सुरुवातीला मागणी करण्यात आली की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्या. आणि नंतर आम्ही ही मागणी केली होती की मराठवाडा शब्द आहे तसाच ठेवून त्याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जोडा. तर पॅन्थरच्या काळामध्ये नामांतरासारखा एक चांगला प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली. भूमिहीन लोकांना जवळजवळ 3.5 लाख एकर जमीन वाटण्याचा GR सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना काढण्यात आला. मी त्यावेळेला त्या मंत्रिमंडळामध्ये होतो आणि 14 एप्रिल 1990 पूर्वीचं सरकारी जमिनीवरचं शेतीच्या जे अतिक्रमण आहे ते नियमित करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर दलित अत्याचारांच्या संबंधामध्ये सुद्धा कठोर भूमिका पॅन्थरने घेतलेली होती आणि त्यामुळं दलितांच्या मनामध्ये पॅन्थरच्या माध्यमातून एक प्रचंड विश्वास निर्माण झाला होता.
आणि त्यांना आपल्या पाठीशी एक पॅन्थरसारखी मजबूत मुव्हमेंट आहे, त्यामुळे आपण घाबरण्याचं कारण नाही, अशा पद्धतीची भावना तयार झाली होती. पण आम्हाला नाही इलाज आणि रिपब्लिकन ऐक्याच्या वेळेला 1989-90 वेळेला भारतीय दलित पॅन्थर बरखास्त करावी लागली. पण पॅन्थरच्या 50व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी देशभर फिरलो. मी अमेरिका, इंग्लंड, दुबई, थायलंड, तैवान, जपान अशा अनेक देशांमध्ये मी जाऊन आलो आणि त्या त्या ठिकाणच्या आंबेडकराईट लोकांनी माझ्याकडे मागणी केली की दलित पॅन्थरची पुनर्जीवन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या संबंधामध्ये मी अनेक विचारवंतांशी बोलतोय, पत्रकारांशी बोलतोय, कार्यकर्त्यांशी बोलतोय आणि त्यानंतर जर पॅन्थर सुरू करायची असेल तर त्याचं स्वरूप कसं असेल, पॅन्थर ही कशा पद्धतीने पुढे चालवली पाहिजे, पॅन्थरनी कोणती भूमिका घेतली पाहिजे, या सगळ्या बाबींचा अभ्यास करून त्या संबंधातला निर्णय आम्ही काही काळानंतर आम्ही घेणार आहोत. तर त्या पद्धतीनं आमचं कामकाज चालू आहे. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीमध्ये आहे, NDA-मध्ये आहे आणि त्यामुळं आमची मागणी अशी आहे की आता ज्यावेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यावेळेला रिपब्लिकन पार्टीला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे. 2012 जवळ 11 आम्ही माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही BJP-सोबत आणि शिवसेनेसोबत आम्ही आहोत, त्यामुळं सत्तेमध्ये RPI-ला सुद्धा संधी मिळाली पाहिजे. माझ्या पाठीशी सगळा महाराष्ट्राला नव्हतं, देशात तर समाज आहेच आहे, पण महाराष्ट्राचा विचार केला तर गावागावाशी माझ्या कार्यकर्त्यांचा संपर्क आहे. RPI-मध्ये जरी अनेक गट असले तरी माझा गट अत्यंत सक्रिय असणारा माझा गट आहे आणि जो दलित आणि बौद्ध समाज जो आहे हा मोठ्या संख्येनं आज नरेंद्र मोदींच्या पाठीशी, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी, माननीय एकनाथ शिंदेजी असतील, आता अजितदादा आलेले आहेत, तर आम्ही सगळेजण एकत्रितपणे आमची ताकद ही मोठी ताकद आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा चेहरा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये व्यापक चेहरा आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणं अत्यंत आवश्यक आहे. समाज हा वाट पाहतो आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांना मी 4-5 वेळेला भेटलेलो आहे. वास्तविक आम्हाला पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळेला संधी मिळायला हवी होती, पण मला सांगण्यात आलं होतं की सुरुवातीला आम्हाला छोटं मंत्रिमंडळ बनवायचं आहे आणि विस्तार ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपला विचार करू, तर आता त्याला कव्हर सुटून गेलेलं आहे. त्यामुळं नेत्यांकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर विस्तार करा.